आपल्यासोबत शेकापचे आमदार जयंत पाटील सर आहेत. जयंत पाटीलजी, 2 जुलै पर्यंत आता विधान परिषदेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही तुमचा अर्ज भरणार आहात का आणि तुम्हाला कोणकोणत्या पक्षाचा पाठिंबा आहे? मला इंडिया आघाडीचा पाठिंबा आहे. इंडिया आघाडीचे प्रमुख या सर्वांनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि मुख्यमंत्री मी या निवडणुकीला खऱ्या अर्थानं उभं राहत नव्हतो, पण माननीय शरद पवार जे या देशाचे नेते आहेत आणि इंडिया आघाडीचे आज प्रमुख म्हणून त्यांच्या निर्णयाच्या शब्दाला सगळेजण आम्ही पाठिंबा देतो किंवा मानतो, त्यांच्या आग्रहाखातर मी आज उभा आहे. तुम्हाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे, परंतु ठाकरे गटाकडनं देखील विधान परिषदेवरती स्वतःचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची त्यांची तयारी? आमचं गणित आहे, 3 सीट पण येऊ शकतात, कशा येतात त्यावर चर्चा चालू आहे आज. आणि आज आमच्याकडे 69 मतं आहेत, त्यावर चर्चा करायची आहे का क्या पद्धतीचं होणार आहे ते बघायचं आहे. परंतु ठाकरेगड तुम्हाला मदत करेल असं वाटतं का, ज्या पद्धतीने रायगडची लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला? नाही, पराभव सगळीकडेच झालेले आहेत, जिथे झालेत तिथे. पण रायगडमध्ये आम्ही लीड घेतलेला आहे, ह्यावेळेला रायगडच्या ह्या सीटमध्ये झालेलं आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. सर, तुमची मैत्री जी आहे ती पक्षाच्या पलीकडे आहे, सगळ्या पक्षांच्या नेत्यांबरोबर तुमचे नातेसंबंध सगळ्यात चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे. जर तुम्हाला महाविकास आघाडीकडनं दगाफटका झाला तर इतर तुम्ही रणनीती आखली आहे? नाही नाही, होणार नाही आहे. मी नेहमी जास्त मताने निवडून आलेलो आहे आतापर्यंत आणि मला अनेक मित्र आहेत पक्षापेक्षा, आणि मी काही काही व्यक्तिगत कामं गेली 25 वर्ष या सभागृहात असताना करत आलेलो आहोत, तर मला वाटत नाही त्याच्यामध्ये पुढच्या अडचणी म्हणून. आज अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जातोय, अनेक योजना या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या धर्तीवरती होण्याची शक्यता आहे, या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? घोषणांचा पाऊस ते आज दुपारी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मी त्याच्यावर भाष्य देईन, पण आज सभागृहामध्ये सभापतीची निवडणूक झाली पाहिजे ही मी भूमिका मांडणार आहे, जी कायद्याने घटनेने संविधानाने आपल्याला बंधनकारक केलेलं आहे, त्याची पायमल्ली होते, त्याचा पुनरुच्चार मी या ठिकाणी करणं गेल्या अधिवेशनामध्ये पण केला होता, परंतु या ठिकाणी त्याबाबत आजच्या दिवसामध्ये मला संधी मिळाली तर मी बोलणार. दूध भुकटी केंद्र सरकारकडनं आयात केली जाते, परंतु राज्यात दुधाला अनुदान देण्याचा प्रक्रिया सुरू आहे. खरं तर केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या विरोधातलं धोरण सातत्यानं घेते. कांदा असो, इथानॉल असो, साखरची विक्री असो, आणि या बाबतीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून ज्या पद्धतीची आहे, जिथे GST वाढवलेला आहे त्यांनी, सतत शेती व्यवसायावर पहिला GST नव्हता तो वाढवलेला आहे, त्याबाबत आम्ही चर्चा करणारच आहोत. या पुढल्या आठवड्यामध्ये जे अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होईल त्यावेळेला निश्चित आम्ही त्यावर बोलू. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. शेकापचे आमदार जयंत पाटील होते. मी पुन्हा एकदा विधान परिषदेवरती नक्कीच निवडून येईल आणि असा विश्वास जो आहे तो त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला. व्हिडिओलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंगणी, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.